ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे सध्या कोल्हापूर हाऊसफुल झाले, त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी शहरात 6 ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली. नाताळ आणि नूतन वर्षाच्या निमित्तानं कोल्हापूर शहरात मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक दाखल होत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं 6 ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली. नाताळ सणानिमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येत आहेत. तसंच शैक्षणिक सहली घेऊन येणाऱ्या आराम बसेस, एसटी बसेस यामुळे शहरातील इतर वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेनं वाहतूक नियोजनासाठी जादाची कुमक मागवली आहे. तसंच 30+ पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. 25 डिसेंबरपासून आपल्या इथे पर्यटक येण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये हंगाम सुरू होतो. गोव्याला जाणारे जे पर्यटक असतात किंवा इतर ठिकाणी दक्षिण भारतात जाणारे पर्यटक असतात ते प्रामुख्याने पुणे बेंगलोर हायवेचा वापर करून कोल्हापूरमध्ये या काळामध्ये थांबतात आणि 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा मोठा पर्यटक हंगाम असतो. कालसुद्धा आपल्याकडे 25 डिसेंबरला शहरामध्ये रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची संख्या होती. या अनुषंगाने आपले इथे जी प्रमुख पर्यटन स्थळं आहेत, प्रामुख्याने अंबाबाई मंदिर आहे, पन्हाळ्यामध्ये किल्ला आहे, ज्योतिबाचं डोंगरच्या ठिकाणी आपलं दैवत आहे, या सर्व ठिकाणी पोलिसांतर्फे अतिरिक्त बंदोबस्त या काळामध्ये प्रशासनातर्फे उपलब्ध आम्ही करून दिलेला आहे. वाहतुकीची कोंडी या काळामध्ये बऱ्यापैकी होती, त्यासाठी वाहतुकीचं नेटकं नियोजन, पार्किंगचे स्पॉट ज्या पद्धतीने आपण नवरात्रमध्ये करतो तसे अतिरिक्त स्पॉट शहर वाहतूक शाखेतर्फे या काळामध्ये करण्यात येणार आहेत. यासोबतच हुल्लडबाजी होऊ नये, रात्रीच्या वेळेस दारू पिऊन वाहनं चालवू नयेत यासाठी ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई या पुढच्या 6 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. यासोबत कुठल्याही प्रकारे चाकू छुरीचा वापर होऊ नये यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट ऑपरेशन हे असे क्राईम प्रोन आपले जे भाग आहेत शहरातले जिल्ह्यातले या ठिकाणी सरप्राईज स्वरूपामध्ये हे करण्यात येणार आहेत. रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यामार्फत कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई या काळामध्ये आपण करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस आणि 31 तारखेला बंदोबस्ताचं नियोजन मोठ्या प्रमाणात राहणार आहे. ज्या संपूर्ण आपण नागरिक याच्यामध्ये एन्जॉयमेंट करतो त्यास आपण खात्री करावी की लक्षात ठेवावं की पोलीस प्रशासनातले आमचे सर्व अधिकारी अंमलदार हे रस्त्यावरती आपल्या सेवेसाठी हजर असणार आहेत. पोलिसांनी आमच्या अंमलदारांनी कुठल्या कागदपत्रांची जर त्यावेळेस मागणी होते किंवा आपल्याला जर नीट वागणूक करण्यासाठी जर काही समज देण्यात आली त्याच्यावेळेस पोलीस अंमलदार अधिकाऱ्यांशी वाद न घालता त्यांना सहकार्य आपण सर्वांनी करावं अशी मी एक अपेक्षा आपल्या सर्व नागरिकांकडनं व्यक्त करत आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.